विधानभवनात दाखल होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार, मी राष्ट्रवादीतच होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार असं म्हणाले. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर दिलेलं आहे. तर यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या असं अजित पवार म्हणतायत. तत्पूर्वी मंगळवारी रात्री अजित पवारांनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतलेली आहे. तर आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना मात्र अजित पवार नाराज झाले आणि ही नाराजी त्यांनी माध्यमांविषयीच बोलून दाखवली. मात्र मी राष्ट्रवादीतच होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार असं देखील स्पष्टीकरण या ठिकाणी अजित पवार यांनी दिलेलं आहे. तर विधानभवनात आमदारकीची शपथ घेण्यासाठी आलेले अजित पवार हे मात्र प्रवेशद्वारावर उभ्या असणाऱ्या सुप्रिया सुळे यांची गळाभेट घेताना भावूक होताना दिसले. मात्र योग्य वेळी मी बोलेन असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. नेमकी अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. मी त्याही वेळी सांगितलं मी राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच पुढेही राहणार. अजित पवारांचं बंड, अरे बंड नव्हतंच ना, मी राष्ट्रवादीचा नेता होतो ना. राष्ट्रवादीने माझी अकालपट्टी केली का? राष्ट्रवादीने माझी अकालपट्टी केली का? आपण कुठं वाचलं का? मी राष्ट्रवादी भाजपला वो निर्णय मुझे मंजूर है. जो भी पार्टी निर्णय लेगी वो निर्णय मुझे मंजूर है. दादा की नाराजगी दूर हुई, दादा की नाराजगी दूर हुई. नाराज नव्हतोच, कारण नसताना मी त्याही वेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो, आजही राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीनं मला